शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कांदा अनुदानासाठी अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना तातडीने अनुदान द्यावे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केवळ 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केलेली असताना या योजनेचे अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर CSC चालक शेतकऱ्यांकडे जास्तीच्या 100-150 रुपयांची मागणी करत आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा. कांदा अनुदान व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना अजिबात वेठीस धरू नये अशी आग्रही मागणी सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी तहसीलदारांकडे केली. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अजिबात वचक नसल्याने शासकीय अधिकारी कर्मचारी मनमानी करत असून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या घाणाघाती आरोपही विवेक कोल्हे यांनी यावेळी केला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी 10 जुलै 2023 रोजी कोपरगावतील तहसील कार्यालयात समस्या निवारण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाणी, रस्ते, वीज, स्मशानभूमी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान, घरकुल, रेशन कार्ड ऑनलाईन करणे, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा, संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे आदी अनेक महत्वाचे प्रश्न विवेक भैया कोल्हे यांनी मांडले. तहसीलदार संदीप भोसले यांनी या प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी विवेक भैया कोल्हे यांनी नूतन तहसीलदार संदीप भोसले यांचा सत्कार केला. या बैठकीस गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका भूमी अभिलेख विभागाचे भास्कर महावितरणाचे अभियंता किशोर घुमरे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपचे तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब भारहाते आदींसह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 मे 2022 जन आक्रोश मोर्चा या आपण तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने या ठिकाणी आणला होता आणि त्यानंतर आपण आवाहन केलं होतं की आम्ही जे काही हजारो सह्यांच्या माध्यमातून जे काही प्रश्न मांडलेले आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे. त्याचा पाठपुरावा म्हणून एक तक्रार निवारण भेट दर महिन्याच्या सोमवारी आम्ही या ठिकाणी घेत असतो. आता जवळपास 14-15 महिन्यापासून जे सातत्याने दर महिन्याला या ठिकाणी आम्ही आमचे प्रश्न घेऊन येत असतो. अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत परंतु दुर्दैवाने कुठंतरी प्रशासकीय यंत्रणेवर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा लोकप्रतिनिधींचा वचक दिसून येत नाही. अनेक छोटे होणारे प्रश्न महिन्या महिन्या प्रलंबित राहिल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. आता या ठिकाणी भोसले साहेबांनी नवीनच तालुका दंडाधिकारी म्हणून त्या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्याकडून देखील आता आम्हाला नव्याने अपेक्षा आहे की जे काय प्रश्न प्रलंबित राहिलेले अनेक महिन्यांचे ते सगळे प्रश्न खरं तर मार्गी लावावे. 1 रुपया शासनाने त्या ठिकाणी पीक विमा दिलेली आहे तरी पण त्या ठिकाणी 100-150 रुपये शेतकऱ्यांकडून मागणी होती. याचा आम्ही आता त्यांच्याकडं सगळं मागणी केलेली आहे तशा सूचना ते देत आहेत. अनेक संजय गांधी निराधारचे जवळपास 500 प्रकरण प्रलंबित आहे ते देखील तातडीने त्या ठिकाणी मार्गस्थ लावावे अशी आम्ही मागणी केलेली आहे. कांदा अनुदानास अपात्र झालेले शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्या ठिकाणी सगळी कागदपत्र पूर्तता करूनही पात्र झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी येवल्याला कांदे दिलं तिथं झाले मात्र त्याच परिस्थितीत कोपरगाव दिले तर तिथं प्रलंबित राहिलेले असे काही प्रमाणात शेतकरी आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यांचा आम्ही त्या ठिकाणी प्रलंबित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा म्हणून मागणी केलेली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या जे काही नुकसान आपल्याला 2 सर्कलचे पैसे मिळाले पण सततच्या पावसाने रवांदे, कोपरगाव, दहेगाव, बोलगाव, कोकमठाण याचं अजून अपलोड करायचं काही या तालुका स्तरावर राहिलेलं आहे. एकदा अपलोड झालं का वरती गेल्यावर ते ऑनलाईन जमा होणार आहे म्हणून ते अपलोड होण्याचं काम जे काही दिरंगाई त्याच्यामध्ये होती आहे ते लवकरात लवकर करा. असे असंख्य महाराष्ट्र जलजीवनमुळं अनेक रस्ते त्या ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत. खरं तर 277 कोटीचे कामं कोपरगाव तालुक्यामध्ये देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली की प्रत्येक हर घर जल असं त्यांचं स्वप्न आहे आणि त्याच्या चालू आहे. परंतु अनेक ठेकेदार काही राजकीय स्वार्थापोटी त्या ठिकाणी नेमले गेले का असे प्रश्न अनेक या ठिकाणी सरपंचांनी गावातल्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले. असे अनेक जलजीवनचे प्रश्न, PWDचे प्रश्न, भूमी अभिलेखचे, वीज वितरणचे, वन विभागाचे,
विशेषतः बिबट्याचा धुमाकूळ जो तालुक्यात चालू आहे त्याचे असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज आलेलो आहे। अपेक्षा एवढीच आहे की पुढची तीच आहे, दालन तेच आहे, अधिकारी नवीन आलेले आहे, काही परिणाम होतो का नाही हेच आम्ही बघणार आहोत। आणि नाही झालं तर निश्चितपणे वेगळी भूमिका घ्यावा लागेल येत्या काही काळात असं वाटतंय।